नमस्कार, आपण पाहतो सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता. जागतिक आदिवासी दिवशी असंख्य आदिवासी कलावंत बांधव यांचे लोककला सेवा मंडळामध्ये नियुक्त्या. दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनांचे औचित्य साधून लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजकुमारजी घुले यांच्या आदेशावरून राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख माननीय श्री जफर खान यांच्या मार्गदर्शनात जळगाव दामोद शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक भाषणात राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख जफर खान म्हणाले, आदिवासी बांधवांनी त्यांची पारंपरिक लोककला जोपासून ठेवली आहे, परंतु त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नसल्यामुळे त्यांच्यातील कला जगासमोर येऊन नाही राहिली. यामुळे मधुकर इंगळे महाराज लोककला सेवा मंडळ जिल्हा पदाधिकारी शेख युनुस, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पार्वताबाई इंगळे वंचित बहुजन आघाडी, महिला जिल्हा उपाध्यक्ष आझम खान वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष विजय वंडाले, तसेच असंख्य लोककला सेवा मंडळचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधव यांना तालुका कार्यकारिणीची नियुक्तीपत्र ठेवून लोककला सेवा मंडळाचे प्रवाहात सामील करण्यात आले. आदिवासी बांधवांनी जोपासून ठेवलेली पारंपरिक लोककला, नृत्य, बासरी वादन, ढोलताशा वादन अशा प्रकारच्या अनेक कला ना वाव मिळण्याकरिता आदिवासी कलावंत बांधव यांना लोककला सेवा मंडळामध्ये सामील करून नियुक्तीपत्र देऊन आश्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख युनुस यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख जफर खान व जिल्हा अध्यक्ष शेख युनुस यांनी अथक परिश्रम करून शासकीय विश्रामगृह जळगाव दामोद येथे कार्यक्रम यशस्वी केला. लोककलावंत सेवा मंडळ ऑल इंडिया यांचे राष्ट्रीय सचिव माननीय श्री सुभाष तगाळे व महाराष्ट्र अध्यक्ष बालाजी सुवर्णकर यांनी सर्वांना पुढील शुभेच्छा दिल्या. सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, जळगाव दामोद, प्रतिनिधी दीपक जावंजाळ.